पावसाळा सुरू झाला की जसं ठिकठिकाणाहून कवी उगवतात तसं पावसात सीझनल ट्रेकर्सचं पीक पण जोमाने वाढतं. अशाच पुणे मुंबईच्या ट्रेकर्ससाठीचं फेवरेट ट्रेकिंग डेस्टिनेशन म्हणजे राजमाची. खंडाळ्याच्या घाटात घाट सुरू होताना राजमाची नावाचा एक पॉइंट आहे. इथून समोर बघितल्यावर एका शेजारी एक अशी दोन शिखरं दिसतात. ही दोन शिखरं म्हणजे राजमाचीचे दोन बालेकिल्ले, श्रीवर्धन आणि मनोरंजन किंवा मनोरंजन. असं म्हणतात की दोन बालेकिल्ले असलेला राजमाची हा महाराष्ट्रातला एकमेव किल्ला आहे. राजमाची लोणावळ्यापासून साधारण 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. लोणावळ्यापासून वळवण मार्गे उधेवाडी गाव आणि मग तिथून किल्ला. मुंबईकडून येणाऱ्यांसाठी कर्जत इथून कोंढाणे गावातून राजमाची येण्याचा सुद्धा एक ऑप्शन आहे, पण हा रूट जरासा अवघड आहे. श्रीवर्धन आणि मनोरंजन बालेकिल्ल्याच्या मध्ये भैरवनाथाचं मंदिर आहे. मंदिरात भैरवनाथ आणि जोगेश्वरीच्या पुरातन मूर्ती आहेत. इथून डावीकडे जाणारी वाट मनोरंजनला जाते आणि उजवी श्रीवर्धनकडे. मनोरंजन उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान आहे आणि या किल्ल्यावर जाणारी वाट पण बरीच सोपी आहे. साधारण अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. किल्ल्यावर जुन्या काळातल्या वाड्यांचे अवशेष आपल्याला दिसतात. त्याच्याच समोर एक छप्पर उडालेलं दगडी मंदिर आहे, ज्याच्या दरवाज्यावर गणपती कोरलाय. इथून दिसणारा व्ह्यू पण जबरदस्त आहे. इथून कर्नाळा, प्रबळगड, ईर्षाळगड, ढाकबहिरी, लाखपणीचं टोक हा सगळा भाग दिसतो. दुसरा बालेकिल्ला म्हणजे श्रीवर्धन. राजमाचीला येणारी बरीच मंडळी फक्त श्रीवर्धनलाच जातात. श्रीवर्धनचं बुरुज आणि तटबंदी अजून पण बऱ्याच बऱ्या कंडिशन मध्ये आहे. किल्ल्याच्या दरवाजाची कमान पण बऱ्यापैकी शाबूत आहे. किल्ल्यावर जाणाऱ्या वाटेवर मध्ये एक गुहा आणि दोन पाण्याची टाकी आहेत. या गुहा म्हणजे त्यावेळची दारुगोळा साठवण्याची कोठार आहेत, जिथे युद्धासाठीचे अम्युनिशन साठवायचे. किल्ल्याच्या माथ्यावर एक ध्वजस्तंभ आहे, जिथे महाराजांच्या स्वराज्याचा झेंडा फडकतो. समोर दिसणारा ढाकबहिरीचा सुळका आणि त्याच्या उजव्या बाजूला असणारा शिरोटाचा तलाव लिटरली हिप्नोटाइज करतो. हिरवेगार डोंगर आणि सगळीकडून वाहणारे धबधबे. राजमाचीच्या आजूबाजूला असलेला परिसर पण खूप इंटरेस्टिंग आणि एक्सप्लोर करण्यासारखा आहे. त्यामुळे वेळ असेल तर एक दिवस मुक्काम करून जरूर आजूबाजूला भटकंती करा. राजमाची तुम्हाला डिसअपॉइंट नक्कीच नाही करणार.